आपल्या सोबत आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर. दौंडकर जी, तुमची नेमकी तक्रार काय? बघा, आमची तक्रार असं म्हण तक्रार जी केली आहे ती माहितीच्या अधिकारातून घेतलेल्या माहितीच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये झालेले जे अनियमितता, त्याच्यामध्ये झालेले कायद्याचा भंग, उल्लंघन या सगळ्या गोष्टींचं साठी आम्ही आरटीआय करून त्यातली माहिती मिळवून त्यातील त्या गोष्टीचं अवलोकन करून मग आम्ही जी तक्रार जी आहे तिच्यावरती लिगल ओपिनियन घेऊन माननीय श्री वाय पी सिंग साहेबांच्या ड्राफ्टने त्यांचं ओपिनियन घेऊन आम्ही ती तक्रार महापालिकेतील इमारत प्रस्ताव विभागाकडे आणि पर्यावरण विभागाकडे दाखल केली होती. कोणाच्या विरोधात तक्रार केली तुम्ही? सदर तक्रार जी आहे ती माननीय केंद्रीय मंत्री राणेसाहेब जे आहेत ते आज ज्या बंगल्यात राहतात आदिश बंगलोच्या विरोधात आम्ही ती तक्रार दाखल केली होती की बाबा हा जो बंगलो आहे ह्या बंगलोचं जे बांधकाम झालं आहे या बंगल्याला जे 2013 ओसी दिलेलं आहे त्यामध्ये कुठेतरी महापालिकेची अनियमितता झालेली आहे, कुठेतरी व्हायोलेशन झालं आहे, तरीसुद्धा या बंगल्याला परवानग्या दिलेल्या आहेत, यांचे आराखडे मंजूर झाले आहेत आणि सदर तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने आम्हाला त्याच्यावरती कारवाईचे आदेश दिले होते त्यावेळेच्या अधिकाऱ्यांनी, परंतु अद्यापपर्यंत काहीच आमच्याकडे कारवाईसाठी त्यांनी कुठलाही पाठपुरावासुद्धा केला नव्हता. आम्ही पाठपुरावा करत होतो, उलट त्यांना आम्ही वारंवार सांगितल्यानंतर त्यांनी वॉर्डला पत्र काढलं की हे तुमच्या हद्दीतलं असल्याकारणाने तुम्ही त्याच्यावरती ॲक्शन घ्या, पण वॉर्डने पण कुठलीच ॲक्शन घेतली नाही. आणि करोना काळाला, करोना काळामध्ये सुद्धा आपण बघितलं की 2 वर्ष या सगळ्या गोष्टी बंद होत्या. तुम्ही पहिल्यांदा तक्रार कधी दाखल केली होती? आपण ही तक्रार 2017 दाखल केली होती, 5 वर्षापूर्वी. जी नक्कीच 5 वर्षापूर्वी आम्ही ती तक्रार दाखल केली होती. आज त्याला 5 वर्ष झाले, 5 वर्षानंतर पुन्हा आम्ही त्या तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या त्या विभागामध्ये आम्ही मेलही करत होतो. त्या काळामध्ये 3 वॉर्ड ऑफिसर बदली झाले केव्हीएचचे, परंतु कोणी आम्हाला न्याय दिला नाही. आणि आज जेव्हा आम्हाला त्याच्यावरती जेव्हा कारवाई होते असं जेव्हा इन्स्पेक्शन ऑर्डर काढली तेव्हा आम्ही त्याबद्दल कुठेतरी न्याय कुठेतरी आहे, वेळ आहे पण न्याय मिळतोय, परंतु त्याच्यावर आम्ही 100% संपुष्टात नाही. कारण कालही इन्स्पेक्शन केलं, अजून पण त्यांचा इन्स्पेक्शन रिपोर्ट किंवा कुठल्या प्रकारची कारवाई बघल्यावर दिसून येत नाही. म्हणून महापालिकेचं धोरण काय, नेमकं धोरण काय आहे याच्यावरती आम्हाला आज प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे. परंतु चल साहेबांना मी विनंती केली आहे की याबाबत आपण कठोर पावलं उचलावी. कारण गरिबांसाठी, गरिबांच्या घरच्या बुलडोझरसाठी तुमचा बुलडोझर नेहमीच तयार असतो, परंतु अशा आलिशान मोठ्या व्यक्तींच्या बंगले आणि मोठ्या बिल्डरांच्या विरोधात तुमचं कधीच प्रशासन तयार नसतं. उलट प्रशासन त्यांना सातत्याने मदतच करतं असं की काय, हे आमच्यासारख्या जनतेला आणि नागरिकांना कळत असतं. तुम्हाला असं वाटतं की आता जी कारवाई होत नाही प्रशासन त्याला मदत करते? नाही, आता आता बोलणं उचित होत नाही. कारण अजूनही प्रशासनाचा जो अहवाल आहे तो गुलदस्त्यात आहे, अजूनही त्यांची पुढची जी कारवाई आहे ती गुलदस्त्यात आहे. कारण आज त्यांना काहीतरी नोटीस देणार असं कळलं होतं तुमच्या माध्यमातून, परंतु अजून पण कोणती नोटीस त्यांना प्राप्त झाली नाही आहे. त्यामुळे सामान्य जनतेत नेहमी हा संशय असतो किंवा सामान्य जनतेला नेहमीच असतं की आम्ही मीडियातून बघतो वाचतो परंतु काय तिथे वेगळंच चालतं, कारवाई होईल नाही होईल, मोठी लोक असतात, असा त्या प्रश्न त्या गरिबांमध्ये असतो. 5 वर्षापूर्वी तुम्ही तक्रार दिली होती, बरोबर आहे? 5 वर्ष झालं, कारवाई केली नाही, याचा तुम्ही पाठपुरावा केला होतात का आणि त्याबद्दल तुमचं महापालिकेला काय म्हणणं आहे? आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करतोय. 2017 तक्रार दाखल केली, त्याच्यानंतर रिमाइंडरवर रिमाइंडर दाखल केले, त्याच्यानंतर आम्ही मेल करत गेलो प्रत्येक वॉर्ड ऑफिसर जेव्हा नवीन आला केव्हीएचमध्ये त्याच्याकडे आम्ही मेल केले दाखल केले, परंतु कोणती 5 वर्ष दखल घेत नव्हती. आणि आज जेव्हा नोटीस काढली त्यांनी 488 ची, त्या अनुषंगाने आम्हाला कुठेतरी 50-20% बरं वाटलं की नाही कुठेतरी कारवाई होते, कुठेतरी आमच्या तक्रारीला न्याय देण्याचा प्रयत्न होतो आहे. परंतु नुसती निरीक्षण घेऊन आणि नुसतं अहवाल घेऊन याच्यावर नाही, तर त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. कडक कारवाई म्हणजे काय? कडक कारवाई म्हणजे आपल्याला माहिती आहे की या अहवालामध्ये सीआरझेडचं पूर्णपणे उल्लंघन आहे. सीआरझेडमध्ये एफएसआय हा जास्त वाढीव दिला जात नाही, सीआरझेडमध्ये कुठलेही पुनर्गत त्याला कमी एफएसआय असतो. आणि आज जर आपण बघितलं बिल्डिंग उभी आहे, 2013 ओसी दिलेली आहे. जर 2013 ओसी देताना जर महापालिकेने जर इन्स्पेक्शन केलं असतं तर मला वाटतं त्यावेळेला कुठेतरी अहवाल बदली झाला असता, आज जी कारवाई करायची वेळ येते ती कारवाई करायची वेळ आली नसती. आणि म्हणून 2013 जर ओसी देताना या गोष्टींची पडताळणी केली असती महापालिकेने तर आज ही वेळ आली नसती. आणि त्यातल्या ज्या अनियमितता आणि एफएसआय व्हायोलेशन आहे ते दिसून आलं असतं आणि महापालिकेने तेव्हा कारवाई करता आली असती. परंतु अखेर व्हीआयपी पर्सन आहेत, मोठे व्यक्ती आहेत, कदाचित महापालिकेने डोळेबंद करून ओसी दिली असतील असं म्हणावं लागेल. जाणीवपूर्वक महापालिकेने ओसी दिली आणि कारवाईला दिरंगाई केली असं तुम्हाला म्हणायचं? आता त्यांनी जाणीवपूर्वक दिली हे मला म्हणता येणार नाही, कारण ह्याची सखोल इन्क्वायरी केली. जर इमारत प्रस्ताव विभागाची
त्यांच्या प्रस्तावाची पूर्ण फाईल काढली आणि त्या प्रस्तावात त्या त्या वेळेला असणाऱ्या अधिकाऱ्यांची जर चौकशी केली आणि त्या त्या वेळेला त्या त्या डी सी आर नियमानुसार काय काय कारवाई करायला पाहिजे होती, कोणत्या नियमाला बंधून किती एफएसआय देणं गरजेचं होतं हे जर कळलं ह्याच्यावरती जर चौकशी होईल. आणि हीच मागणी आम्ही चल आयुक्तांकडे केलेली आहे की तुम्ही सखोल चौकशी करा, त्याची त्याची निदानं शोधा, त्याची कारणं शोधा आणि मग तुम्हाला खरं कळेल की कोण दोषी आहेत. महापालिकेचे कर्मचारी अधिकाऱ्यांनी याला एवढा मोठा एफएसआय कसा दिला, हा घोटाळा कसा झाला, हा एक प्रश्नचिन्ह आहे आणि याचं उत्तर केवळ महापालिकाच देऊ शकते. अपेक्षा आहे की ते कारवाई करतील. खूप खूप धन्यवाद. कॅमेरा पर्सन सचिन शिंदे यांच्यासह नवनाथ बन, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.